आणि आझाद मैदानामध्ये पार पडणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी जळगावहून जवळपास 200 पेक्षा जास्त गाड्या पोहोचतात. या सगळ्या शिवसैनिकांना जेऊ खाऊ घालण्याचं काम स्वतः पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. येणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकासाठी जळगावची प्रसिद्ध शेवभाजी भाकरी आणि पापड स्वतः गुलाबराव पाटील यांनी बनवलंय. त्यासाठी जळगावहून कारागिरही आणण्यात आले. या सगळ्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. आज मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वतीनं दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आणि यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यासह प्रत्येक मंत्री झटताना पाहायला मिळतोय. मी सध्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जैतवन बंगल्यावर आहेत आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी स्वतः गुलाबराव पाटील या ठिकाणी स्वयंपाकाला मदत करताना आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्यांसाठी जळगावची खास मिसळ बनवण्यात आलेली आहे, शेवभाजी बनवण्यात आलेली आहे, पापड आहे आणि स्वतः ते उभे राहून या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. येणारा प्रत्येक कार्यकर्ता आहे त्यासाठी आपण स्वतः काळजी घेणार आहोत, आपण स्वतः त्यांच्यासाठी झटणार आहोत अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत या ठिकाणी आपण पाहतोय. स्वतः मंत्री महोदय आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. गावखेड्यातून शिवसैनिक मुंबईत येतोय आणि स्वतः तुम्ही या ठिकाणी त्यांना जेऊ खाऊ घालण्यासाठी प्रयत्न करताय, स्वतः स्वयंपाक करताना पाहायला मिळत आहे. त्या गाव खेड्यावाल्याने निवडून दिल्यामुळेच माझ्यासारखा माणूस इथे मंत्री म्हणून या बंगल्यामध्ये बसलाय, त्यामुळे मला तरी असं वाटतं की ती माझ्याकडे एक प्रकारचा आज दसऱ्याचा दिवस आहे, पाहुणे मंडळी म्हणून येते. म्हणून आम्ही गाव खेड्याची जी आमची भाजी आहे, शेवभाजी, चपाती, पापड, कांदा, निंबू ते बनवलं आहे आणि आनंद याच गोष्टीचा आहे की ज्यांच्या उपकारामुळे आम्ही इथे आहोत आज त्यांना दोन घास खाऊ घालण्याची संधी आम्हाला मिळते आहे. आपण पाहतोय स्वतः मंत्री महोदय या ठिकाणी शेवभाजी करत होते. या ठिकाणी आपण पाहतोय शेवभाजीची ही भाजी आहे, पापड या ठिकाणी करण्यात आलेला आहे, भाकरी आहे आणि येणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाला जेऊ खाऊ घालण्याची संधी या निमित्तानं मिळते. दसऱ्याच्या निमित्तानं घरी पाहुणे आलेत आणि त्या पाहुण्यांसाठी आपण प्रयत्न करतोय, स्वयंपाक करतोय अशा पद्धतीची प्रतिक्रिया या निमित्तानं गुलाबराव पाटलांच्या वतीकडून आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन प्रशांत मानेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.